राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन पौष्टिक त्रिधान्य अभियान के तहत गोंदिया जिले में जिला कृषि महोत्सव मनाया जा रहा है। गोंदिया जिले में बड़े पैमाने पर पौष्टिक आहार का उत्पादन हो रहा है, साथ ही विभिन्न प्रकार की सब्जियों का भी बड़े पैमाने पर उत्पादन किया जा रहा है। गोंदिया जिला कृषि क्षेत्र में पिछड़े जिले के रूप में जाना जाता था, लेकिन इस पहचान को मिटाने का काम वर्तमान में जिले के कृषि विभाग में चल रहा है और जिले में विभिन्न प्रकार के फलों और सब्जियों के उन्नत उत्पादन की जानकारी और साथ ही नई तकनीकों की जानकारी आम किसानों तक पहुंचे और किसान इन नई तकनीकों की मदद से अपने खेतों को भी बेहतर बनाए, विभिन्न प्रकार की सब्जियों का उत्पादन किया जाए और विभिन्न प्रकार के विशेष फल जैसे चेरी, रामफल, सीताफल, हनुमान फल का भी उत्पादन किया जा रहा है। जिले में बड़ी मात्रा में इनकी जानकारी आम लोगों तक पहुंचाने के लिए कृषि महोत्सव का आयोजन किया गया है। इस कृषि महोत्सव में आत्मा कृषि विभाग जैसे विभिन्न संगठनों ने भाग लिया और 200 से अधिक स्टॉल लगाकर किसानों को नए पौष्टिक उत्पादों की जानकारी, फलों और सब्जियों की जानकारी और उनकी तकनीक से अवगत कराया गया। पौष्टिक तृणधान्य महोत्सव या ठिकाणी गोंदियाला साजरा होता है मोदी मैदान मध्ये आणि खूप चांगला उपक्रम आहे हा, ज्याच्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तृणधान्याबद्दल माहिती आणि पाचही दिवसामध्ये विविध तज्ज्ञांकडून त्यांचे मार्गदर्शन शिबिर आणि या ठिकाणी विविध फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी बचत गट आणि संस्था व शासकीय यंत्रणा यांचे स्टॉल लागलेले आहेत। त्यावरून राष्ट्रीय तृणधान्य अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्तानं वेगवेगळे विषयावरती तंत्रज्ञान असेल किंवा फळपिकाबद्दल असेल, भाजीपाल्याबद्दल असेल, तृणधान्याबद्दल असेल, जी ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण उत्पादित करत असतो त्या पिकाच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्राचा विचार करून कुठली पिकं शेतकऱ्यांना अधिक फायद्याची होतील आणि शेतकऱ्याचा दर्जा उंचावेल यासाठी अशा प्रकारची प्रदर्शनी आयोजित करण्यात येतात आणि त्याच्यातून शेतकरी जे या ठिकाणी या स्टॉलला भेट देतात तर त्यांना काहीतरी प्रेरणा मिळत असते आणि हे जिथं स्टॉल लावलेले आहेत या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या शेतावरच उत्पादित झालेले फळ। आता आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण फक्त गहू तांदूळ इतक्यापुरतंच मर्यादित आहोत, तर हे जे जुनं आपलं पौष्टिक तृणधान्य आहे हे हरवत चाललं आहे, त्याच्यासाठी आता आपण आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सव साजरा केला आहे आणि गोंदियामध्ये कृषी महोत्सव पण साजरा करत आहोत। लोकांपर्यंत हे पौष्टिक तृणधान्य पोहोचवणे ही आपली आता महत्त्वाची जबाबदारी आहे। त्याला नाचणी हे पीक दिलं होतं, त्याचं लागवड तंत्रज्ञानपासून काढणी तंत्रज्ञानपर्यंत आम्हाला इथे वेगवेगळे पदार्थ बनवून आणायला सांगितले होते, त्यामध्ये आम्ही शंकरपाळे आहे तिखट। एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।